सध्या राज्यातील राजकारण पुरतं खवळलेलं दिसून येतंय. प्रत्येक पक्ष हा आगामी निवडणुकींच्या तयारीला लागलाय. कुणी इतर पक्षांमध्ये प्रवेश करतंय तर कुणी इतर पक्षांसोबत युती किंवा आघाडी करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे राज्यातील राजकारणामध्ये आगामी निवडणुकांची जय्यत तयारी दिसून येते. या सर्व आगामी निवडणुकीच्या तयारीमध्ये वंचित बहुजन आघाडी सध्या कुठे आहे पाहूयात या व्हिडिओमधून सविस्तर. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकांसाठी रिंगणात उतरल्याचं दिसून येतंय. आणि याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून इतर पक्षांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र अद्याप त्यांना कोणत्याही पक्षाने हवा तसा प्रतिसाद दिलेला दिसत नव्हता. मात्र आता 20 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी युतीच्या चर्चा पुढे जाण्याची शक्यता असल्याची चर्चा वर्तवली जात असतानाच त्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी म्हणजेच राजगृहावर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. शिंदेंच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना मुख्यमंत्र्यांनी ही भेट राजकीय नसल्याचं देखील सांगितलंय. या सर्व घडामोडींदरम्यान आगामी निवडणुकांसाठी वंचित समोर कोणकोणते पर्याय आहेत जाणून घेऊया सविस्तर. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील दिसून येत आहे. कारण अकोल्यातील एका कार्यक्रमामध्ये आंबेडकरांनी शिंदेंच्या बंडावरती टीका केली होती. त्याचबरोबर राज्यात सध्या सुरू असलेले राजकारण ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा नसून समझोत्याच्या कोणत्याही राजकारणात न अडकण्याचा सल्ला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांसाठी साथ घातली होती. त्याचवेळी आपण राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र शिवसेना आणि काँग्रेसने यावर अद्याप देखील मौन बाळगलंय. त्याचबरोबर आंबेडकरांच्या वंचित बद्दलची आणखी एक शक्यता ती म्हणजे सर्वच पक्ष जर स्वतंत्र निवडणुका लढवणार असतील तर आपण देखील आगामी निवडणुकांच्या तयारीला लागलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना आंबेडकर म्हणतात, भाजप बरोबर जो पक्ष जाईल त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, त्यामुळे शिंदे गट हा भाजपसोबत असल्याने शिंदे गटासोबत आंबेडकरांच्या जाण्याची शक्यता धूसरच आहे. आता पाहूयात प्रकाश आंबेडकर हे भाजपसोबत जाण्यास का तयार नाहीत. यामागील महत्वाचं कारण आहे ते म्हणजे RSS जर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केलेला करार प्रामाणिकपणे राबवायला तयार असेल, त्याचबरोबर गोळवलकरांची थेरी सर्व मिळून जायला तयार असतील, तरच वंचित बहुजन आघाडी ही भाजपसोबत जायला तयार असेल असं देखील आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. तर वंचित समोरील MIM या पर्यायाबद्दल बोलायचं झाल्यास 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांनी घरोबा केला होता. मात्र या आघाडीत जागांच्या वाटपावरून बिघाडी झाली आणि वंचित MIM सोबत बाहेर पडली. त्यामुळे आता देखील वंचित आणि MIM सोबत येतील याची शक्यता कमीच दिसते. तर मनसेबद्दलची आपली भूमिका प्रकाश आंबेडकरांनी या अगोदरच स्पष्ट केली आहे. आंबेडकर म्हणतात की आम्ही राष्ट्रवादी आहोत, ना की प्रादेशिक किंवा धार्मिक, त्यामुळे आम्ही मनसेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे एकीकडे युती आणि आघाडी करण्याच्या एवढ्या सगळ्या अटीशर्ती असलेली वंचित बहुजन आघाडी दुसरीकडे मात्र शिंदे आणि ठाकरे गटाच्या भेटी देखील घेतेय. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी कोणासोबत जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडी कोणत्या पक्षासोबत जाईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.